शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडोफिल या कंपनीच्या मर्जर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असेल त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल त्याचे प्रमाण व ते, ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते अशा विविध माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत माहिती घेत असताना माझी शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की ज्यांनी अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मर्जर या बुरशीनाशकात आपल्याला दोन घटकांचे कॉम्बिनेशन हे पाहायला मिळते त्यात म्हणजे ट्रायसायक्लोझोल हे अठरा टक्के व मॅनकोझेप हे बासष्ट टक्के हे वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते शेतकरी मित्रांनो याची जर आपण मोडा बघितली तर हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक बुरशीनाशक आहे आपण याचा वापर प्रिव्हेंटिव्ह म्हणून करू शकतो म्हणजे रोग येण्याच्या आधी याचा वापर आपण करू शकतो हे एक चांगले बुरशीनाशक असून बुरशीला वनस्पतीमध्ये प्रवेश करू देत नाही तसेच यातील जे मॅनकोजेप आहे ते बुरशींना मारण्याचे काम करत असते याचा वापर केल्यावर रेजिस्टन्स पॉवरचा धोकाही आपल्याला खूप कमी जाणवतो म्हणजेच बुरशीमध्ये कोणत्याही प्रकारचा रेजिस्टन्स हा वाढत नसतो शेतकरी मित्रांनो आता हे कोणकोणत्या पिकामध्ये आपण वापरू शकतो कांदा असेल हरभरा असेल कोबी असेल टमॅटो असेल त्याच पद्धतीने विविध भाजीपाला वर्गीय पिकं जे आहेत त्याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो आता हे कोणकोणत्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती काम करत असते तर कांदा या पिकामध्ये आपल्याला जो काही करपा जाणवतो त्या करप्यावरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण देत असते त्याच पद्धतीने मिरची या पिकावरती करपा असेल पावडरी मिल्डू असेल लिपस्पॉट फ्रूट रॉट अशा विविध रोगांवरती आपल्याला नियंत्रण देत असते तसेच टमॅटो या पिकामध्ये करपा व भुरी सारख्या रोगांवरती आपल्याला मर्जरची फवारणी केल्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळत असतो पिकातील जो काही आपल्याला अँथ्रॅक्नोज पाहायला मिळतो त्या अँथ्रॅक्नोज रोगावरती याचा चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळत असतो तसेच भात पिकामध्ये जो काही रस्ट येतो त्या रस्टवरती आपल्याला चांगल्या प्रकारे याचा नियंत्रण मिळत असते शेतकरी मित्रांनो आता याचा जर का प्रमाणाचा विचार केला तर याचे प्रमाण आपण एकरी काय घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो एकरी आपण चारशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकतो तसेच प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम मर्जर आपण हे घेऊ शकतो शेतकरी मित्रां लागवडीनंतर जर याचा आपण पंचवीस ते तीस दिवसांनी फवारणी केली तर फवारणी केल्यावर आपल्याला याचा चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा मिळत असतो म्हणजे याची जर का आपण पिकावरती फवारणी केली तो तर फवारणी केल्यावरती याच्यामधील जे काही झिंक आणि मॅग्नेटचं जे काही प्रमाण आहे त्याच्यामुळे आपल्याला पीक हे हिरवेगार दिसत असते शेतकरी मित्रांनो हे आपण पर्यावरणीय दृष्टीच्या माध्यमातून जर बघितलं तर हे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी पोचवत नाही व पर्यावरणीयदृष्ट्या हे एक सुरक्षित असे बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो आज आपण इंडोफिल कंपनीच्या मर्जर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद